नमस्कार मैत्रिणो, एक वेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मऊ लुसलुशीत असे आप्पे कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी काय साहित्य वापरायचे, कोणते तांदूळ वापरायचे आणि ते कशा पद्धतीने थंडीच्या सीजन मध्ये चांगले कसे फुलले जातील हे मी या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर चला आपण याचे आता साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे। इथे मी हा सुरती कोलम घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता। इथे मी एका डब्यामध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि ते चांगले एक दोनदा चांगले चोळून असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत, हे आपण आता झाकून बाजूला ठेवूया। इथे मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, ती एका डब्यामध्ये काढून घेऊया। आणि पाऊण वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे, ती पण इथे आपण काढून घेऊया। आणि दोन चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळी आपण सगळ्या एकत्र भिजून घ्यायची आहे। मी प्रमाण तुम्हाला परत एकदा सांगते, एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी चणा डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि दोन चमचे मूग डाळ आणि 4 ते 5 मेथीचे दाणे घालायचे आणि हे चांगलं स्वच्छ धुवून एक रात्रभर चांगले भिजत ठेवायचे। मेथी दाणे घातल्यामुळे थंडीच्या दिवसातही चांगले पीठ आपले भिजले जाते। आता ही डाळ आणि तांदूळ चांगले आपले भिजलेले आहेत। मी हे 4 ते 5 चांगले तास भिजत ठेवलेले होते। आता हे आपण एक एक करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। पहिली मी इथे मिक्सरच्या जारमध्ये डाळ वाटून घेणार आहे, त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि हे आपण डाळ आता चांगली बारीक वाटून घ्यायची आहे। ही अशा पद्धतीने डाळ बारीक वाटली गेली पाहिजे। अशाच पद्धतीने तांदूळे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि हे आपण आता चांगले मिक्स करून घेऊया। आणि हे मी आदल्या रात्री भिजत ठेवले होते। एक रात्र आधी चांगले भिजत ठेवले की दुसऱ्या दिवशी पीठ चांगले आपले फर्मेंटेड होते। हे पाहू शकता आता पीठ चांगले फुललेले आहेत आणि छान असे फर्मेंटेड झालेले आहे। असे पीठ झाले पाहिजे तरच आपले आप्पे चांगले सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असे बनतात। आता हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे थोडेसं घट्ट आहे पीठ, तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करून घेणार आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टे नाही, असं मीडियम अशी ह्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। हे अशा पद्धतीने पीठ आपले तयार झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे। आता हेही आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तर चवीसाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। तुम्हाला जर थोडंसं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून याच्यामध्ये घालू शकता। आता इथे मी आप्पेपात्रामध्ये थोडं तेल घालून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते थोडं घालून घ्यायचं आहे। बिना सोडा बिना इनोचेही आप्पे छान फुलून येतात आणि एकदम सॉफ्ट बनतात। आता यामध्ये थोडे बॅटर घालून घ्यायचे आहे आणि हे झाकून एका साईडने 1 ते 3 मिनटं चांगले शिजून द्यायचे आहेत। हे पाहता एका साईडने चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता हे पलटून दुसऱ्या बाजूने 1-2 मिनटं चांगले शिजून द्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर आप्पे बनवले तर खायला एकदम टेस्टी लागतात आणि मस्त सॉफ्ट आणि मस्त असे टेस्टी बनतात। हे पाहता दोन्ही बाजूने चांगले झालेले, वरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम असे सॉफ्ट असे आप्पे बनतात। तर आहे की नाही छान आणि सोपी अशी रेसिपी। आणि हे आप्पे तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा असेच नुसतेच असेही खायलाही हे खूप छान लागतात। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. इथे मी आता एक तुम्हाला तोडून दाखवते, पहा किती छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत. भेटूया आता पुढच्या.